नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील पत्रकार शेख रियाज यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन दक्ष पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष केशव पाटील पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अरुणकुमार डोंगळे यांना देण्यात आले. मुखेड येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मुखेड येथील पत्रकार शेख रियाज हे वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने षडयंत्र रचून पत्रकार शेख रियाज यांच्यावर मुखेड येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे याकरिता दक्ष पत्रकार संघटना व उर्दू भाषिक व इतर पत्रकारांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी अरुणकुमार डोंगरे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दक्ष पत्रकार संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष केशव पाटील पवार, पत्रकार आईनाथ सोनकांबळे, गोविंद वड व नांदेड शहरातील MCN न्यूज रिपोर्टर फेरोज खान, उर्दू भाषिक पत्रकार अब्दुल रहमान, लोहा शहरातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार विनोद महाबळे, रोजगार हमी योजनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मलंग सय्यद यादी उपस्थित होते. पत्रकार या शेख यांच्यावर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तिथे काही बंद वगैरे आटल्यामुळे तिथे वर्त संकलन करण्यासाठी गेलेले या शेख यांच्यावर काही राजकीय सुटबुद्धीतून त्यांच्या काही ह्याच्यामधून काही वर्तमानपत्रात बातम्या वगैरे काही छापण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत अनेक प्रकारचे. तर त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरले गुन्हे मागे घेण्यात यावेत या पद्धतीचं आम्ही एक निवेदन त्यांना सादर केलेलं आहे. पुढची भूमिका म्हणजे आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना, साहेबांना सांगितलेलं आहे ना, आताच निवेदनावर योग्य ते विचार करतील त्यांनी. गुन्हे दाखल झालेले मागे घेण्यात यावे त्याच्यासाठी आपण ठरवू काय पुढे पुढं पुढे आणखी काय आहे त्यांच्यावर जर काय होत नसेल तर आपण बघू पुढे आणखी काय पुढं पुढं पुढे ठरवू.